स्मार्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण एकदम परफेक्ट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा साबुदाणा वडा बनवणार आहोत। आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपला साबुदाणा वडा किती कुरकुरीत झालेला आहे। आणि मी ह्याच्यातून एक तुम्हाला आतून फोडूनही दाखवते तो किती सॉफ्ट झालेला आहे तो। आणि आतमध्ये पाहू शकता की तो किती हलका झालेला आहे, परफेक्ट बाहेर मिळतो ना तसा झालेला आहे। तर आता आपण साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे साबुदाणा। तर मी इथे 1.5 कप साबुदाणा घेतला आहे। तुम्ही इथे मेजरमेंटसाठी कप किंवा घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता। पूर्ण मेजरमेंट आपण ह्यानेच करणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा वडा एकदम परफेक्ट बनेल। जर आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला असेल तर आपले साबुदाणा वडे आतून कच्चे आणि चिकट होणार नाहीत। त्यासाठी मी इथे साबुदाणा एका बोलमध्ये घेतला आहे आणि आत्ता आपण हा 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे मी साबुदाणा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये जास्त पाणी नाही घालायचे, फक्त यामध्ये साबुदाण्याच्या वरती फक्त 1/2 इंच पाणी घालायचे आहे। आता आपल्याला हा साबुदाणा कमीत कमी 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आहे, किंवा रात्रभर भिजत ठेवला तरीही चालतो। इथे मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता, आता आपण चेक करूया। हे बघा, एकदम परफेक्ट साबुदाणा भिजलेला आहे। यामध्ये थोडे पण पाणी राहिलेलं नाही, तो एकदम मोकळा झालेला आहे। साबुदाणा कमीत कमी 4 तास भिजणं आवश्यक आहे। तो भिजल्यानंतर आपण जर बोटाने मॅश केला तर तो असा मॅश व्हायला हवा। बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा भिजतो चांगला, फुगतो पण तो मॅश होत नाही, गोल तसाच राहतो। तर इथे आपला साबुदाणा पण व्यवस्थित भिजलेला आहे, जे की परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागतात तसे। आत्ता आपण साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आत्ता यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत, जो की आपण भिजवून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये 3 ते 4 बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक कट करूनही घालू शकता। त्याचबरोबर आपण यामध्ये 1/2 कप शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। त्याला खूप बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। जर शेंगदाणे खूप बारीक वाटले तर आपले वडे आतून चिकट होतात। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं सेंधो मीठ घालणार आहोत आणि 1 चमचाभर जिरे, थोडी कोथिंबीर पण घालतोय। आता उपवासाचे पदार्थ बनवतो ना, त्याला काय खायचे काय खायचे नाही हे फार सब्जेक्टिव्ह आहे। तुम्ही जर कोथिंबीर वगैरे नसाल खात, जिरे नसाल खात, तर नका टाकू, काहीच प्रॉब्लेम नाही। आता हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये घालणार आहोत बटाटे। मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। इथे बटाटे हाताने मॅश करून नका टाकू। जर का जास्त क्रिस्पी साबुदाणा वडा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये बटाटे खिसून टाका। इथे मी ज्या साईडला मध्यम आकाराचे होल आहेत त्या साईडने बटाटे खिसून टाकत आहे। यानंतर यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण वडे बनवून घेऊया। वडे बनवताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही। आता आपण काय करतो, जेवढं लागणार आहे तेवढं मिश्रण घेतो, त्याला गोलाकार देतो आणि लगेच त्याला चपट करून वडा बनवतो। असा पण वडा बनवतात, पण बऱ्याच वेळा काय होतं, असा वडा तळताना साबुदाणा तेलामध्ये सुटतो आणि त्याला गोलाकार राहत नाही, म्हणजेच वडा तळताना तेलामध्ये फुटतो। तर वडा बनवताना काय करायचं, हाताला तेल लावलं की जेवढं मिश्रण लागणार आहे तेवढं घ्यायचं, त्याला गोलाकार द्यायचा आणि लगेच चपटं न करता त्याला थापून चपटं करायचं। जसं आपण भाकरीचा उंडा थापतो ना, अगदी त्याच पद्धतीने। असं केल्यामुळे काय होतं, वडा नीट बांधला जातो, त्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि मग वडा तळताना तेलामध्ये फुटत नाही, वडा तसाचा तसा गोलाकार राहतो। आणि अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेले पण वडे बनवून घेऊयात।
आणि वडा थापताना जास्त जाड नाही ठेवायचा. जर वडा खूप जाड ठेवला तर त्याला तळायलाही खूप उशीर लागतो, तो आजपर्यंत तळला जाणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वडा जाड असल्यामुळे तो पटकन तेलामध्ये फुटू शकतो. तर इथे मी सगळे वडे बनवून घेतले आहेत. आणि हे बघा, मी खूप जाड वडे नाही बनवले, मध्यम जाडी ठेवली आहे. आता हे तळायला घ्यायचे आहेत. त्याआधी मी साबुदाणा वड्याबरोबर खायला कोशिंबीर बनवून घेते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजच्या चिरलेल्या काकडी, 3 ते 4 चमचे दही, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया. तर इथे किसलेली काकडी आहे, मी पाणी ह्यातलं काढलेलं नाही, पाण्यासहित घेतलेली आहे. दही घालायचे यामध्ये 3 ते 4 चमचे, चवीपुरतं सेंधो मीठ, 1 चमचा भर साखर, हिरवी मिरची बारीक केलेली आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे आधी व्यवस्थित मिसळून घेऊया. ही कोशिंबीर थोडीशी पातळसरच असते, त्यामुळे मी काकडीतील पाणी काढलं नाही. आणि थोडंसं याला बाइंडिंग येण्यासाठी, रंग येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घालायचा. वाव, खूप मस्त झाली आहे कोशिंबीर, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपली कोशिंबीर ही बनवून तयार आहे. आता आपण वडे तळायला सुरुवात करूया. तर साबुदाणा वडे तळताना तेलाचं टेम्परेचर थोडंसं जास्तच असावं. जर का मंद आचेवर साबुदाणा वडा तळला तर आतला साबुदाणा शिजला जातो, त्याचं तापमान वाढतं आणि मग ते वडे तेलामध्ये फुटतात. त्यामुळे हे वडे तळताना कायम मीडियम हाय हीटवरच तळायचे. आता हे कसं ओळखायचं? तर हे बघा, एक साबुदाणा तेलात टाकला की पटकन बुडबुडे येऊन वर आला आहे, पण तो करपला नाही, म्हणजे तेल मध्यम गरम झालेलं आहे. आणि तेल जर जास्त गरम असेल तर वडे करपतात. तेल मध्यम गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि एक एक वडा तेलामध्ये सोडून द्यायचा. जेवढे बसतील तेवढेच वडे सोडायचे. इथे मी 4 वडे तळते. जर तुम्ही एकाच वेळी जास्त वडे सोडले तर तेलाचं तापमान कमी होतं आणि वडे एकमेकांना चिटकून बसतात. आणि आपण कोणताही तळणीचा पदार्थ तळत असेल ना, तर तो कधीच असा सारखा अलट पलट नाही करायचा. जेव्हा तुम्हाला वाटलं की एक बाजू छान खरपूस भाजली आहे तेव्हाच तो पलटी करायचा, म्हणजे ते पदार्थ जास्त तेलकटही होत नाहीत. आता 1-2 मिनिटांनी बघा, वडे थोडेसे कडक जाणवू लागले की याला उलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेही छान खरपूस तळून घेऊयात. साबुदाणा वडा सर्व बाजूने खरपूस असा तळून झाला आहे. आता हा काढून घेऊयात. यातलं सगळं तेल निथून घ्यायचं. मस्त दिसत आहे वडे, त्याचबरोबर खूप क्रिस्पी झाले आहेत. आता हा काढून घेऊयात टिश्यू पेपरवर. एवढे क्रिस्पी साबुदाणा वडे असतील तर याच्या बरोबर तळलेली मिरची झालीच पाहिजे. मी इथे अख्खी तशीच मिरची ठेवून त्याला फक्त चीर देऊन घेतलेली आहे. आता गरमागरम तेलामध्ये ही मिरची मस्त अशी खमंग तळून घेऊयात. मिरची तळून झाली आहे. गरमागरम असतानाच त्याच्यावरती मीठ टाकू, म्हणजे व्यवस्थित लागतं, मुरलं जातं. मस्त वरून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट, अजिबात चिकट नसलेले साबुदाणा वडे तयार झाले आहेत. आता आपण हे कोशिंबीर बरोबर सर्व करूया. खूप छान लागतात खायला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. त्याचबरोबर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण जेव्हा मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तुमचा कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.